नियमबाह्य पद्धतीनं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली आहे मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्यानं आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का हे देखील सरकारनं स्पष्ट करावं असं म्हणत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे माझ्याकडे मुस्लिम आणि ख्रिश्चन मतं आहेत या मतांच्या भरवशावर मी त्यांना पाहून घेईल तू राहशील नाही तर मी राहील अशी भाषा उद्धव ठाकरे वापरत आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी जर ही भाषा ऐकली असेल तर त्यांना काय वाटलं असेल याचा विचार उद्धव ठाकरे यांनी करावा असं आवाहन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय तुमच्या पक्षाच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकत आहेत पाकिस्तानचे झेंडे असलेल्या मिरवणुका आहेत ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरोशावर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना पाहून घेऊ अशी भाषा वापरत आहात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय ही बाळासाहेबांची शिकवण आहे का असा प्रश्नही बावनकुळे यांनी उपस्थित केला महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय कटुता एक एका नव्या उंचीवर पोहोचली आहे उद्धव यांनी बुधवारी फडणवीसांना आता एकतर तू राहशील किंवा मी अशा शब्दात अत्यंत निर्वाणीचा इशारा दिला तसंच आपल्या शिवसैनिकांना बिनधास्तपणे अंगावर चालून जाण्याचे आदेशही दिले त्यांच्या या भूमिकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकारण चांगलं स्थापण्याची चिन्ह आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या मागणीला उद्धव ठाकरे व शरद पवारांचं समर्थन आहे का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता तर आता प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना देखील आवाहन केलं की तुमचे जरांगे यांच्या मागणीला समर्थन आहे का तुमची भूमिका स्पष्ट करा अन्यथा न फोडण्याचा सल्ला देखील आंबेडकरांनी दिला